कसली ही खात्री नसताना काळ्या आईच्या कुशीत बेभरोशानी आपलं दान टाकायचं, आयुष्याची जमापुंजी टाकायची. कधी ते उगवतच नाही आणि उगवलंच तर एखाद्या आसमानी संकटानं ते वाहून जातं, बुडून जातं. आसमानी संकटानी अशा प्रकारचा छळ केल्यावर सुलतानी संकट देखील काही कमी नसतं, सरकार याकडे लक्ष देत नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे तगरखेडच्या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे ते या स्पेशल रिपोर्ट मधून बघा. ना पावसाचं पाणी थांबतंय ना डोळ्यातलं. पावसाच्या पाण्यानेच हे डोळ्यात पाणी आणून ठेवलंय. निलंगा तालुक्यातल्या तगरखेड गावातील शेतकऱ्याची ही व्यथा. आता आपला दाता कोण हा एकमेव प्रश्न त्याला पडलाय, कारण 4 महिने काबाड कष्ट करून कमवलेलं उडदाचं पीक आज पाण्यात मातीमोल झालंय. जमिनीच्या तुकड्यात 4 पैसे खर्च करून जे जे पेरलं ते उगवायची वेळ आली की पावसानं सगळं सुख वाहून नेलंय. आता त्याच्या पुढे प्रश्न आहे, हे नुकसान कोण भरून काढणार याचा? लोक सरकार दरबारी विनंती करतायत खरी, पण सरकार दरबारी केलेली विनंती लाल फिती अडकून पडू नये म्हणजे झालं. प्रशासनाने ताबडतोब अतिवृष्टी जाहीर करावी, कारण अतिवृष्टी हे राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 अंतर्गत येते, त्यामुळे सरकारला याच्यामध्ये मदत करता येते. त्यामुळे प्रशासनाला अतिवृष्टी जाहीर करावी आणि अनेक पक्षाचे काही आमदार खासदार म्हणायला लागलेत की पंचनामे करा. पंचनाम्याचे काही गरज नाही, सरसगट नुकसान झालेली आहे, त्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं आहे. त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 नुसार शेतकऱ्यांना अतिवृष्टी जाहीर करून एकरी 25,000 मदत जाहीर करावी ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. 6 महिने शेतात राबून केलेली मेहनत अशी मातीमोल झाली की मग रडायला येतच. ही अश्व कोण पुसणार? सतत होत असलेलं नुकसान कोण भरून काढणार? शेती हा आदबट्ट्याचा धंदा आहे असं आता लोकांना वाटायला लागलं. आणि तशी स्थिती झाली तर अनेक जण शेतीपासून दुरावतील आणि जे शेतीत आहेत ते मात्र मातीमोल होत जातील. हे होऊ नये यासाठी आता मायबाप सरकारनंच काही करण्याची वेळ आलेली आहे.